नमस्कार, मी वृषाली आणि तुम्ही पाहत आहात बेस्ट रेसिपीज फॉर यू। आज आपण एक अत्यंत प्रसिद्ध अशी साऊथ इंडियन डिश बघत आहोत आणि तो पदार्थ आहे मेदू वडा। तर हा मेदू वडा अत्यंत क्रिस्पी बनणारा, खूप छान लागणारा, घरच्या घरी आपण तितका सुंदर बनवू शकतो। तर तो कसा बनवायचा ते आपण बघतोय। चला तर बघूया मेदू वडा कसा बनवायचा ते। मेदू वडा बनवतोय आपण, त्यासाठी मी घेतलेली आहे ही उडदाची डाळ 2 कप। आपले जे मेजरमेंटचे कप असतात ते 2 कप मोजून मी डाळ घेतलेली आहे। सगळ्यात पहिले आपल्याला ही 2 ते 3 पाण्यानी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। हिचं सगळं व्यवस्थित धुवून चोळून आपण धुवून घेऊया 2 ते 3 पाण्यानी। स्वच्छ अशी धुवून घेतलेली ही डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढती आहे आणि मोठ्या भांड्यात घालून आपण ती भिजवणार आहोत, कारण की तेव्हा जेव्हा ती भिजते तेव्हा ती जवळपास दुप्पट होते, त्यामुळे तिला फुलण्यासाठी आपल्याला जागा असली पाहिजे। म्हणून मोठ्या भांड्यामध्ये मी ही डाळ काढलेली आहे आणि यात पाणी घालती आहे। ही डाळ आता आपल्याला यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 तासासाठी व्यवस्थित भिजू द्यायची आहे। आपण उडीद डाळ भिजत घालून 5 तास झालेले आहे। आपण जेवढी भिजवली होती त्यापेक्षा अगदी डबल ही डाळ झालेली आहे। आता याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ही धुवून घ्यायची आहे। डाळीमधनं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। वाटताना यात आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही, कोरडं असं हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीने आपली डाळ वाटून झालेली आहे, पाणी घातलेलं नाही आहे मी। आपल्याला या पद्धतीने गोळा व्हायला हवाय, अशीच मी सगळी डाळ वाटून घेते। डाळ माझी वाटून झालेली आहे। याच्यात आता आपण बाकीचं साहित्य ॅड करत आहोत। हे मी घेतलेलं आहे 1/2 कपापेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ, हे मी घातलेलं आहे। थोडंसं आलं किसून घेतलं होतं ते घालती आहे। 1 मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती घालती आहे। 1 चमचा जिरं घालती आहे। 1 10 ते 12 कढीपत्त्याची पानं जी कापून घेतलेली ती मी ॲड करते आहे। यात मी घालती आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता घालती आहे यात चवीनुसार मीठ। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। जितकं छान आपण मिक्स करू तितके आपले वडे मस्त असे क्रिस्पी होणार आहेत। एकाच बाजूने आपल्याला हे करायचं आहे म्हणजे यात छान हवा जाते। असं आपण फिरवल्यानंतर बघू शकताय तुम्ही एकदम फ्लपी असं आपलं पीठ व्हायला लागलेलं आहे। 1-10 मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। एकदम छान असं पीठ झालेलं आहे आपलं। आता आपण यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं पीठ रेस्ट होऊ देणार आहोत। आपण 15 ते 20 मिनटं हे पीठ ठेवलं तर रेस्ट करण्यासाठी प्रॉपर ते फ्लपी झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 चमचा गरम तेल घालतो आहे आपण। हे जरूर घाला, यामुळे आपले वडे खूप छान क्रिस्पी ते होतातच आणि खुसखुशीत होतात। परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। परफेक्ट। एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। वडा कसा बनवायचा ते आपण बघूया। त्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। हाताला दोन्ही हातांना व्यवस्थित आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि चमच्याने मी हा जो आपला डाव असतो, आपण जी पातळ भाजी ज्याच्याने वाटतो तो हा घेतलेला आहे, याला पण मी पाणी लावलेलं आहे। आता आपण या पद्धतीने पीठ हातावर घेतलेलं आहे आणि ते आता आपण यावर टाकून, काही जण प्लास्टिकच्या पिशवीवर पण करतात, पण या पद्धतीने केलेले वडे हे पटपट होतात म्हणून मी असेच करते। अजून एक बनवून दाखवते। डावावर मी हे या पद्धतीने पीठ घेतलेलं आहे, मध्ये याला सहोल बनवायचं आहे। कढईमध्ये मी ऑलरेडी 1 सोडलेलं आहे,
आता अजून एक सोडती आहे. मस्त, अगदी सोपं हे टेक्निक आहे. या पद्धतीने तुम्ही हे वडे नक्की करून बघा. एक बाजू गोल्डन झालेली आहे. आपण हा वडा उलटून घेऊया. दोन्ही बाजूंनी मस्त असं आपल्याला गोल्डन रंगावर हा तळून घ्यायचा आहे. या पद्धतीने मस्त परफेक्ट असा आपला तळत आलेला आहे वडा. मेदूवडा हा कधीही बनवून ठेवायचा नाही. तो बनवून ठेवला की तितकासा छानसा स्वाद तो देत नाही. नेहमी तो कढईतनं काढायचा आणि लगेच सर्व करायचा. त्याची जी लज्जत आहे, त्याची जी चव आहे, ती अप्रतिम असते. थंड झालेला वडा हा तितकासा छान लागत नाही. त्यामुळे नेहमी ताजा ताजा वडा बनवा आणि ताजा ताजा गरमागरम तो सर्व करा, म्हणजे नक्की सर्वांना खूप आवडेल. आपल्या दोन्ही बाजूंनी गोल्डन असा झालेला आहे हा वडा. आपण काढून घेऊया. झालेले आहेत वडे आपले. तर परफेक्ट असा तयार झालेला आपला मेदू वडा बघू शकताय तुम्ही. क्रिस्प बघा, एकदम क्रिस्पी असा झालेला हा वडा आहे आपला. हा वडा खायचा कशासोबत? तर सांबारसोबत. आणि ही आहे ओल्या नारळाची केलेली चटणी. ही ओल्या नारळाची कशी चटणी मी बनवलेली आहे याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुमच्या स्क्रीनवर. आता जिथे तुम्हाला आय बटन दिसतं आहे त्यावर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला या चटणीची रेसिपी तिथे लगेच मिळून जाईल. आणि हे सांबार कसं बनवायचं याचीसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जिथे आय दिसतो आहे त्या आयवर क्लिक करा आणि सांबारची ही रेसिपी तुम्हाला लगेच मिळेल. तर मस्त असा फक्कड बेत मेदूवडा सांबार आपला तयार झालेला आहे. तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून बघा. आतनंही मी तुम्हाला दाखवते किती परफेक्ट झालेला आहे आपला वडा. बघू शकताय तुम्ही एकदम परफेक्ट असा झालेला आहे. तर या पद्धतीने हा पदार्थ मेदूवडा सांबार नक्की करून बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया नवीन पदार्थासह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत माझे व्हिडिओज बघत रहा. टेक केअर, बाय बाय.